ओम नमो ओमकारेश्वर देवताय नमः। ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगम ईश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। तर मंडळी, अन्नदान हा विषय, तर अन्नदान का करायचं असतं त्याबद्दल थोडक्यात सांगणार, मी जास्त लांबवणार नाही। तर अन्नदान आता खूप वेळा जी आपली परंपरा आहे, संस्कृती, त्याच्यामध्ये काय एखादं लग्न कार्य असेल तर लग्न समारंभ झाल्यानंतर लग्न समारंभ झाला की लगेच जेवायची पद्धत आहे। पण आजकाल काय होतं, ते अगोदर जीव घालतात नंतर लग्न लावतात, हे असू द्या, त्याच्याबद्दल नाही आपल्याला बोलायचं, मेन वेगळाच विषय। तर ती कधी का जीव घालणार, हा अन्नदान का करायचं हा विषय ना। तर अन्नदान, आता अन्नदानामध्ये खूप काही प्रकार आहेत। खूप मोठे वाढदिवस केल्या जातात आणि वाढदिवसामध्ये सुद्धा खूप जेवणाची एक पद्धत आहे, जेवण देतात, पण ती दानामध्ये मोडत नाही, दानामध्ये दान वगैरे मोडत नाही। अथवा आता विवाह समारंभात आपण अन्नदान करतो, परंतु तिथे सुद्धा प्रॉब्लेम होतो। पूर्वी व्यवस्थित होतं, आजकाल बिघडले जाते, कारण अन्नदानापेक्षा वाटूलच केलं जातं जास्त। खूप काही मंडळींना आपल्याला आपल्या पोटाला किती लागतं याचं ताळमेळ आहे, भरपूर काही दिसतं, येऊ दे टॅग टॅग, आणि मग तुला जेवढं खायचं आहे पोट भरून खा, त्याच्याबद्दल नाही काही। पण आणि पात्रात तसं ठेवतात, आणि फॅशन बी आहे की मला काही कमी नाही असं दाखवण्याची एक पद्धत थोडक्यात म्हणायला। आपल्याला जे लागतं, आपल्या पोटाला जे खातो आपण ते घ्यायला काही अडचण नाही, परंतु मधी टाकीत राहतात आणि मग काय राहतं। बर, त्याच्यासुद्धा तुम्हाला जे का अन्नदान करतं अगर त्याच्यात बी जास्त तुम्हाला पुण्य लाभणार नाही। आता पुण्य कुठं लाभतं, ज्या वेळेस आपण धार्मिक ठिकाणी, धार्मिक कुठलं समजा मंदिर असतं, तिथं दान अन्नदान केलं जातं, अथवा इतर कुठं बरेच धार्मिक, जसं का आपण अमावस्याला इथं अन्नदान करतो, तिथं हा जो प्रकार असतो ना, जे लोक जी खाणारी असतात, खाणारी अन्न ग्रहण करणारी मंडळी असतात, त्यांचा उद्देश डोक्यात काय असतं की एक देवाचा प्रसाद आहे, देवाचा प्रसाद आहे, शक्यतो वाटोळ करत नाहीत। एक त्याच्यामध्ये जे आहे, जे साधं सिंपल असो काय असो, ते गोड मानतात आणि तृप्त, देवाचा प्रसाद आहे। एक त्यांची भावना ही वेगळी असते, वेगळी असते, आणि ती ग्रहण करतात आनंदाने आणि त्यांना त्याची चव पण लागते। आपण इतर ठिकाणी पंच पक्वान केल्या जातात, परंतु काय नाही ते गुलाबजाम काय एवढा काही गोड नव्हता, अगर अमुक अमुक त्याला ही भाजीला काय भाजी काय बरोबर झाली नाही, कोणत्या याच्यात हा लय जमत, हे असा विषय होतो। पण ज्या ठिकाणी देवाचं चाललं आहे, देवाचं तिथं आहे, तिथं प्रसाद आहे, तिथं कुठलंही अशी गोष्ट जास्त बोलल्या जात नाही। जे काही तुमचं एक साधं सिंपल काय असेल साधं, ते गोड मानतात, त्याला चव राहते, त्यांना ती देवाचं म्हणून ती ग्रहण करतात आणि ते तृप्त होतात। ज्या वेळेस त्यांचं मन तृप्त होतं, त्यांच्यामधून जो काही भावना निर्माण होते ती ही वेगळी असते। म्हणून तुम्हाला मी बऱ्याच वेळेस सांगतो की तुम्ही अन्नदान करत जा। बऱ्याच वेळेस मग तुम्ही भुकेलेलं असतं, त्याचा एक आशीर्वाद असतो अन्नदानातून, जी काही आपल्याला ऊर्जा एखाद्या व्यक्तीनं समजा अन्नदान आपण केलं आणि ते एखाद्या भुकेलेलं खाल्लं का, त्याच्यामधून खूप मनाला समाधान वाटतं, त्याच्यातून जी ऊर्जा भेटते, पॉझिटिव्ह ऊर्जा, ती अन्नदात्याला आशीर्वाद देते। खूप कुणी असं जिथं देवाच्या तिथलं प्रसाद आपण अन्न ग्रहण केलं कुठल्याही व्यक्तीनं, तर त्याच्यातून जो दुवा निघतो तो अन्नदात्याला मिळतो।
आणि हेच पुण्याचं काम असतं, हेच पुण्याचं काम असतं. अन्नदान केल्यानंतर जी ग्रहण करतात त्याच्याकडून जी भावना होती तयार, तेच आपलं पुण्य म्हणायचं. आणि हे पुण्याच्या जोरावरच आपल्याला ईश्वरापाशी जे का म्हणतो आपण स्वर्गात गेल्यानंतर मोक्ष भेटतो, आपला आत्मा अतृप्त राहत नाही. अतृप्त आत्मे कुणाचे राहतात ती तर मी सांगतोच ना तुम्हाला. ज्यांच्याकडून ही अन्नदान अशा गोष्टी धर्म कार्य कुठं काही झालं नाही, ईश्वराचं कार्य कुठं काही झालं नाही, त्या लोकांना मोक्ष भेटत नाही, त्यांची परेशानी होती. कारण इथं जर तुम्ही पृथ्वीवर राहून अन्नदान केलं, जे आशीर्वाद घेतला, तर तुम्हाला तिथे मोक्ष मिळतो, तुमचा अतृप्त आत्मा राहत नाही, तुम्हाला तृप्ती भेटते. म्हणजे इतर याच्यामध्ये, इतर एखाद्या व्यक्तीमध्ये अथवा कुठे कुठल्याही प्राण्यामध्ये तुमचं जे जीव आहे, आत्मा आहे, तो जातो आणि त्याचं तसं जो आहे ते भोगतो. परंतु तुम्ही असे जर कार्य नसतील, तुमच्या हातून काही झालं, तर तुमचा आत्मा हा भटकतो आणि त्यालाच आपण भूत म्हणतो, हडळण म्हणतो, हा काही जे आहेत ती नावं म्हणतो, आणि तो भटकतो. नुसता भटकत नसून इतरांना सुद्धा त्रास देतो. भूतबाध्या जी आता करणी धरणी काय जे म्हणतात, तर त्याद्वारेच अशा लोकांना केल्या जाते. जी प्रकार समजा केल्या जातात ना, तर अतृप्त आत्म्याचा आधार घेऊन हे असे प्रकार केले जातात. आणि त्याचा त्रास आपल्याला होतोच का नाही? मग त्यासाठी आणि अशा आत्म्याचाही त्रास होऊ नये यासाठी तुम्ही अन्नदान करत जा, जे घडन तसं करत जा, एवढंच तुम्हाला सांगायचंय. कारण आता उद्याचे सर्व पित्री शनी आमोश आहे, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ही संधी आलेलीच आहे आता करायला. आणि जरी तुम्हाला जरी वाटलं की आपण तर प्रत्येक आमोशाला या गोष्टीसाठीच अन्नदान करतो, गेली 10 वर्षापासून, त्याच्या आधीपासून चालू, पण कंटिन्यू 10 वर्ष कसलंच न खंड पडता आपण इथे श्री क्षेत्र ओंकारेश्वर मंदिरात प्रत्येक आमोशाला ही अन्नदान आपल्या पित्रांसाठी नैवेद्य या गोष्टी इथे केल्या जातात. तुमच्याही मनामध्ये की आपल्यालाही अन्नदानाचं काहीतरी घडावं असं जर वाटत असेल, तर सुनिश्चित आपल्याला काय जे असेल काय घडेल ते मुठभर धान्य अगर आपल्या ह्याच्यातून 1 रुपया सुद्धा ही सर्वांना जातो, कण 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 गेला तरी ते दानाचं पुण्य मिळतं आपल्याला. तर त्यासाठी तुम्हाला आपल्या इथं आता स्क्रीनवर जो नंबर येतोय त्याच्यावर तुम्ही तुम्हाला इच्छित तुम्हाला 1 रुपया काय तुम्हाला समजा दानधर्मासाठी जर पाठवायचे असते तर पाठवू शकतात. सर्वसामान्याला दान करता यावं या उद्देशानं आपण हा उपक्रम गेली 10 वर्षापासून चालवत आहोत. जरी तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते याच्यावर पाठवू शकता. कारण सगळ्यांना दानधर्म करता यावं हाच उद्देश आहे याच्या मागचं. तर असो, याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत. सुखी रहा आणि समाधानी रहा.